तर भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे या तिघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. चौथ्या नावाबाबत मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे. यातलं एक महत्वाचं नाव आहे अशोक चव्हाण यांचं, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा कालच भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला होता आणि त्यानंतरच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चाही होती. सूत्रांकडून तशा बातम्या वारंवार येत होत्या आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालाय. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. आणखी दुसरं महत्वाचं नाव आहे ज्या भाजपच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे अशा तीन नेत्यांना ही राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याबद्दल या उमेदवारीमधली जी नावं आहेत त्याचे आणखी कंगोरे समजून घेऊयात राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सरांकडून. अभय सर, अशोक चव्हाण जे की आयात केलेले नेते आहेत, मेधा कुलकर्णी भाजपच्या निष्ठावंत आणि डॉक्टर अजित गोपछडे, ही तिन्ही नावं काय सांगतात? नाही, एक निश्चित आहे की अशोक चव्हाण यांचं नाव येणार हे तर कालच स्पष्ट झालं होतं, त्यांचा प्रवेश झाला तेव्हाच ते स्पष्ट झालं होतं. दुसरं असं होतं की या निवडणुकीमध्ये भाजपा तीनच उमेदवार उभे करणार का चौथा उमेदवार उभे करणार याच्याबद्दलचं कुतूहल आहे. कारण या निवडणुकीमध्ये विशेषतः काँग्रेसमधून अशोक चव्हाण बाहेर पडला, तिथं काही मतांची फाटाफूट होणार का या संदर्भात काही चर्चा आहेत. अजूनही अर्धात 16 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, तोपर्यंत आणखी एक नाव येऊ शकतं. मेधा कुलकर्णींच्या बाबतीत सांगाल तर पुण्यातलं त्यांचा मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला होता, तेव्हापासून एक निश्चितपणे एक नाराजी होती, विशेषतः संघ परिवारामधूनही नाराजी व्यक्त केली जात होती, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन कुठे ना कुठेतरी होणार हे स्पष्ट झालं होतं. मध्यंतरीच्या काळात विधान परिषदेसाठी नाव त्यांचं चर्चेत होतं, पण मला वाटतं की यावेळेस त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन यापूर्वी जो त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं किंवा मतदारसंघ बदलण्यात आला होता त्याचं मला वाटतं की कुठेतरी त्याची भरपाई या निमित्ताने केलेली दिसते. सौरभ, अभय सर, दोन प्रश्न जोडून विचारतो की बरेच नेते सध्या भाजपमध्ये येत आहेत, त्यामुळे कोर भाजपचा कार्यकर्ता जे होता निष्ठावंत आहेत त्यांना डावललं जात आहे अशी सुद्धा चर्चा होती, तर या माध्यमातून त्यांना नेमका काय संदेश देण्यात आला आणि त्याचबरोबर कुठलं सोशल इंजिनिअरिंग सुद्धा साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय का? नाही, हे तर म्हणजे 2014 पासून सातत्याने ही तक्रार असते की पक्षाच्या निष्ठावंत लोकांना डावललं जातं, त्यांनी पक्षासाठी इतके वर्ष खस्ता खाल्ल्या त्या लोकांना दिली जात नाही. म्हणजे जशी माधव भंडारी यांच्यासारखी नावं चर्चेत असताना दरवेळेस कोणीतरी बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली होती, म्हणजे पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. एक म्हणजे त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि दुसरीकडे त्यांना विरोधकांमधील ज्यांना जनाधार आहे अशी लोक बाहेर काढून त्या विरोधकांना कमकुवत करणं, त्या दुहेरी नीतीमधून हे काम चालू आहे आणि त्या दृष्टीने सगळे निश्चितपणे प्रयत्न होताना दिसत आहेत. आणि जातीय समीकरणाचं म्हणाल तर यावेळेस एक स्पष्ट दिसत होतं की ओबीसी, मराठा आणि ब्राह्मण असे तीन कॅटेगरीमधून ते उमेदवार राजकारणात कोणीही कितीही म्हटलं तरी जातीय सामाजिक समतोल ठेवावा लागतो, भौगोलिक समतोल ठेवावा लागतो आणि त्या दृष्टीने सगळे उमेदवार निवडले जातात. फक्त मला कुतूहल एकच आहे सौरभ, की चौथा उमेदवार म्हणजे ऐनवेळेला जाहीर करून भाजपा काही धक्का या निवडणुकीत देणार का? कारण आपण 2 वर्षापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये ते सगळे चमत्कार बघितले होते आणि तसाच एक प्रयत्न पुन्हा होणार का? काय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचं राजकारण करण्याचं टाळणार भाजप? त्याच्याकडे मला वाटतं याच्याबद्दल निश्चितपणे कुतूहल असणार आहे. बरोबर, आपण पत्रकार म्हणून तशी अपेक्षा करायला हरकत नाही, पण भाजपची कार्यशैली बघता धक्का तंत्र हे त्याचं कायम वैशिष्ट्य राहिलंय. धन्यवाद अभय सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.